नमस्कार, वारीच्या 6व्या पुष्पामध्ये आपलं स्वागत आहे. आपली वारी निघाली देहूहून, मग आळंदीहून, आपली एक वारी कर्नाटकाहून पण सुरू झाली. संत चोखोबांची आपण वारी मंगळवेड्याकडून सुरू केली, मुक्ताईच्या दारातून आपली वारी पुढे गेलेली आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा आपली वारी जाणार आहे मंगळवेड्याकडे. जर संतांची मांदियाळी पाहिली किंवा संतांची एक जी परंपरा पाहिली, तर त्यामध्ये जर एका टोकाला ज्ञानोबा आणि तुकाराम असतील, तर दुसऱ्या टोकावर संत कान्होपात्रा येतात. त्याचं कारणही तसंच आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संत कान्होपात्रा यांचं वाङ्मय, संत कान्होपात्रा यांची भक्ती आणि संत कान्होपात्रा यांचं थोडंसं जीवन आणि त्यांचा एक अभंग. संत कान्होपात्रा ह्या मंगळवेड्यामध्ये राहणाऱ्या श्यामा नावाच्या गणिकेची किंवा वेश्येची मुलगी. दिसायला अतिशय सुंदर, गोड गळा आणि नृत्यामध्ये तरबेज. श्यामाने ते संत कान्होपात्रांना तरबेज बनवलंच होतं नृत्यामध्ये, परंतु दिसायला अतिशय देखणे असल्यामुळे साहजिकच हा जो वेश्याचा व्यवसाय आहे त्यामध्ये जे काही पाहिजे ते सर्व काही संत कान्होपात्रांमध्ये होतं. लहानपणापासून संत कान्होपात्रा यांची ओढ ही भक्तीकडे होती आणि त्याच्यामुळेच त्यांना ह्या वेश्या व्यवसायामध्ये जे काही चालतं ते आवडेनासं झालं किंवा त्याच्या ते नकोसं होतं. परंतु आईबरोबर त्या राहायच्या आणि स्वभोवताली तसंच काहीतरी वागण्यासाठी त्यांना भाग पडलं. एक दिवस काही वारकरी जेव्हा मंगळवेड्याकडून पंढरपुराकडे निघत होते, त्यावेळी त्यांनी विचारणा केली की मलाही वारीमध्ये सामील होता होईल का. मी आईची परवानगी घेऊन येते आणि आईची परवानगी नाही म्हणता मिळाली. पंढरपुराला कान्होपात्रा गेल्या आणि मग विठ्ठलाच्या भक्तीने त्यांना पछाडून टाकलं. त्यांचं सौंदर्य, त्यांचं नृत्य, त्यांचं गायन आणि त्यांचा गळा ह्याची ख्याती सर्वदूर पसरत गेली. बिदरचा बादशाह होता, त्यांनी फरमान काढलं की कान्होपात्रेला माझ्याकडे घेऊन या. काही सैनिक कान्होपात्रेला घेण्यासाठी मंगळवेड्याकडे निघाले. जेव्हा कान्होपात्रेला कळालं की बिदरच्या बादशहाने आपल्याला बोलवलेलं आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी किंवा जबरदस्ती करण्यासाठी काही शिपाई पाठवलेले आहेत, त्या तडक तिथनं निघाल्या आणि पंढरपुराकडे पळत सुटल्या. त्यांची धाव ही इतकी आर्त होती की ते की त्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पोहोचल्या आणि त्या मंदिरात पोहोचून त्यांनी विठ्ठलाचे पाय पकडले, पाय धरले आणि तिथंच त्यांचा जीव गेला. आजही जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो विठ्ठलाच्या पंढरपुराला, तेव्हा त्यांचा देह जिथे पुरला, अर्थात त्यांची एकमेव समाधी जी विठ्ठलाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आहे ती संत कान्होपात्रा यांची आहे. तिथे त्यांचा देह पुरला आणि तिथे तरटीचं झाड उगवलं. आजही ते तरटीचं झाड आपण पाहू शकतो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. काही भक्त किंवा काही वारकरी हे तरटीच्या झाडाचं ते पान घरी वारीनंतर घेऊन येतात. काय अजब आहे पहा की एका वेश्येच्या देहावर जे झाड उगवलेलं आहे त्याचं पान आपल्या घरी घेऊन यायचं. ह्यावरनं आपल्याला एक महत्त्वाचा असा संदेश मिळतो किंवा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे की विठ्ठलाला भेदाभेद नाही, विठ्ठलाला अस्पृश्यता नाही, विठ्ठल सगळ्यांचा आणि सगळ्यांसाठी आहे. कान्होपात्रा जेव्हा पळून निघाल्या मंगळवेड्याकडून पंढरपुराकडे, जेव्हा त्यांना कळालं की बिदरच्या बादशहाची शिपाई त्यांच्या मागे लागलेल्या आहेत, त्यांची काहीशी अवस्था झालेली आहे. त्यांनी त्यांच्या एका अभंगात सांगितलेलं आहे, हरिणीचे वालभ व्याघ्रे धरी आले, मजे लागे तैसे जाहले. म्हणजे हरणीचं एक छोटंसं पिल्लू आहे
ते वाघांनी धरलंय तशी काहीतरी माझी अवस्था झालेली आहे. आपण हा अभंग ऐकूयात आणि पाहूयात ही. राजश्री खरे यांनी आपल्याला हा अभंग त्यांच्या नृत्याद्वारे दाखवलेला आहे. आपण तो पाहूयात आणि मग नंतर ह्या अभंगाबद्दल आणि संत कान्होपत्रांबद्दल अधिक माहिती करून घेऊया. नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया धरिले मज लागी जाहले तैसे देवा. हरिणी से पड़स व्याघ धरिले मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया सुधवीन ठावन दिसे त्रिभुवनी धावे हो जननी मिठाबाई. सुधवीन ठावन दिसे त्रिभुवनी धावे हो जननी मिठाबाई. नको देवराया अंत तपाहो प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अभिनय केला होता. आणि कदाचित निसर्गाचे काहीतरी संकेत असेच होते की जी काही अवस्था कान्होपात्रेची झाली असेल, जे काय सभोवताली कान्होपात्रेच्या भोवती झालं असेल, तसंच काहीतरी राजश्रींनी जेव्हा हा अभिनय आपल्यासाठी सादर केला त्यावेळी निसर्गानेही तसंच काहीतरी आजूबाजूला निर्माण केलं होतं. धन्यवाद राजश्री. आपण जेव्हा कान्होपात्रेचं वाङ्मय पाहू शकतो किंवा त्यांनी विपुल असं वाङ्मय नाही आहे, परंतु ज्या काही त्यांच्या अभंग आहेत, जे काही त्यांचं साहित्य आहे, जर ते अभ्यासलं तर आपल्याला दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या समजू शकतात. एक तर त्यांची हतबलता, ती त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये वारंवार सांगितलेली आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं की लहानपणापासून त्यांच्या आयुष्यामध्ये संबंधांचं काहीतरी गूढ होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते सर्व संबंध हे विठ्ठलाकडे पाहिले, विठोबाला पाहिले आणि विठोबाला सांगितले की कधी विठोबा बाप होता, कधी विठोबा आई होता, जननी होता, कधी विठोबा जिवलग होता, तर कधी विठोबा सखा होता. संत मीराबाई यांचं जर आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर त्यांना श्रीकृष्ण किंवा श्रीकृष्ण हा विठोबासारखाच, त्याच्यामुळे श्रीकृष्ण हा मूर्तीमध्ये किंवा स्वरूप रूपामध्ये हवा होता.
आणि संत मीराबाईंनी लहानपणीच त्या विठोबाशी कृष्णाशी लग्न केलेलं होतं, त्यामुळं त्यांना तो स्वरूप रूपामध्ये हवा असं त्यांच्या स्वरामध्ये, त्यांच्या भजनांमध्ये किंवा त्यांच्या साहित्यामध्ये जाणून येतं. कानोपात्रांचं जे साहित्य आहे त्यामध्ये त्यांना विठोबा हा वेगवेगळ्या रूपात हवा आहे, परंतु महत् करून त्यांना विठोबा हा बाप म्हणून हवा आहे. आणि विठोबाचं कुठलं रूप पाहिजे तर विठोबाचे चरण पाहिजे आहेत. आणि आपण पाहू शकतो की संत कानोपात्रा ह्या विठोबाच्या चरणाशी आल्या, चरण पकडले आणि तिथेच त्यांचा प्राण सुटलेला आहे. तर किती आर्त अशी त्यांची भावना असेल हे आपण जाणू शकतो. जेव्हा हा अभंग जो आपण राजश्रीच्या अभिनयातून पाहिला त्यामध्ये त्यांनी हीच हतबलता सांगितलेली आहे ह्या अभंगामध्ये, की आता बिदरचा बादशाह मला घेऊ येतोय आणि माझ्या अवस्था अशी आहे की आता माझा जीव जाऊ पाहतोय, हे माझ्या जननी, हे माझ्या विठाबाई, आता मला तू घेऊन जा, कारण मला असं कुठेतरी अडकल्यासारखं वाटतंय. मी एक हरणीचं पिल्लू आहे जे वाघांनी पकडलेलं आहे आणि तशी काहीतरी माझी अवस्था झालेली आहे, मला ह्याच्यातून सोडवून टाक. आणि त्या आपल्या मुक्तीच्या मार्गावर निघून गेलेल्या आहेत. संत कान्होपात्रा ह्या मुद्दाम संतांच्या मांदियाळीमध्ये मी दुसऱ्या टोकावर ठेवतो, कारण ज्ञान आणि वैराग्य हे एका बाजूला आणि संत कान्होपात्रा यांची भक्ती आणि त्यांचं वैराग्य लहानपणापासून, जे त्यांनी आईला सांगितलं, जे त्यांनी समाजाला सांगितलं आणि जे त्यांनी विठ्ठलाला त्यांच्या अभंगातून सारख्या सांगत राहिल्या, ह्या एका बाजूला. त्याच्यामुळं ज्ञानभक्ती एका बाजूला आणि वैराग्य भक्ती एका बाजूला. जेव्हा आपण ज्ञानोबा तुकाराम यांचा संदर्भ घेतो तेव्हा ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ह्या तिन्ही गोष्टी दिसतात, परंतु कान्होपात्रांमध्ये ओतप्रोत भरलेली भक्ती आणि ओतप्रोत मनापासून त्यांना वाटणारं हे वैराग्य ह्या काही एक विशेष गोष्टी होत्या ज्या त्यांना सगळ्या काही संतांपासून वेगळ्या बनवतात आणि वेगळ्या ठरवतात. तर अशा होत्या संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रांचं वाङ्मय नक्की वाचा. आपण आपल्या पुढं कधीतरी त्यांचं वाङ्मय अजून जाणून घेऊयात आणि अजून त्यांच्याबद्दल माहिती करून घेऊयात. रामकृष्ण हरी.